मांडण्यात आलेल्या बजेट मध्ये नव्या योजनेचा अभाव असून बजेट मध्ये सविस्तरपणे काहीच मांडण्यात आलं नाही असं बाबू कवळकर म्हणाले. लोकांची जी नवी नवी स्किमीची अपेक्षा असतात किंवा प्रत्येक बजेटा टायमाक एक प्रत्येक लोकांक आपल्या खातीर ह्या नवी बजेटा भितर किती प्रोविजन केला, किती नवी तरतूद केल्या हे जाणून घेऊची हे असता. लास्ट इयर म्हणतो सेम आजार असले म्हणजे आजारी असले कारणाने हे शक्य झालं ना आणि तातूंत भितर चलून गेले. पण ह्या वर्सातय बी सगळे असे जर झाले जाल्यार प्रत्येक दर वर्साक जे मनशाक गोंयचे प्रजेक दिसता की आपल्याक हे नये बजेटा भितर किती आसा, किती प्रोविजन केला हे तर काय दिसती पडना. म्हणजे असेच चलप हे फक्त चलपा जाय म्हणून पैशाची तरतूद मोडपा खातीर तरतूद करप आणि कोड अकाउंट घेऊन चलत राहप जर नवी नवी लोकांची जी अपेक्षा असता ते फुलफिल कोणी करप हे सगळे चर्चा जातले. सो यू आर नॉट हॅपी विथ द बजेट? बजेट म्हणजे बजेटा भितर किती नवे नवे केला काही दाखयलेच ना रे अजूनही. किती सरकारच्या तकल्यांक असा पैसे मोडपाचे हे घेतले असा, पैशा खंय प्रत्येकाकडे पैशाचे प्रयोजन केला आणि खंय वाढयलात खंय देवयलात. पण वाढयला जाल्यार सुद्धा ते कित्याक लागून वाढयलात? आता ऍग्रिकल्चराकडे प्राधान्य दिला, प्राधान्य दिला जाल्यार प्रिफरन्स दिला जाल्यार कसली स्किमी प्रिफरन्स दिला किंवा आय टी जर प्रिफरन्स दिला जाल्यार कित्या खातीर दिला हे सविस्तर काहीच ना. तुम्ही खुश ना? कोणच खुश असं पाहिजे.